सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वितरण समारंभ. समारंभास प्रमुख पाहुणे माननीय खासदार विशालदादा पाटील, सदस्य सांगली लोकसभा, माननीय आमदार डॉक्टर विश्वजीत कदम, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी आमदार, समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार अरुण अण्णा लाड, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य. प्रमुख उपस्थिती क्रांती दूध संघ कुंडलचे चेअरमन माननीय किरण तात्या लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड, क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना चेअरमन माननीय शरद भाऊ लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार सांगली जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सुवास भैया बाबर, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश काका कोयटे, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय ए डी पाटील, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सिद्धनाथ महाडिक, आर एस पवार प्रतिष्ठान कुंडलचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रशांतदादा पवार, आपले स्वागत उत्सुक चेअरमन ॲडव्होकेट अनिल भाऊ लाड, व्हाईस चेअरमन डॉक्टर श्रीकांत जाधव, संचालक जितेंद्र जाधव, अनिल सावंत, बाजीराव मारुती पवार, सारंग माने, किरण लाड, प्रकाश पुजारी, संपत गावडे, मोहन पुजारी, महारुद्र जंगम, वंदना लाड, सिंधुताई थोरबोले, संभाजी पवार, नारायण अभ्यंकर, युनुस लांडगे, जयवंत चौगले, दत्तात्रय माळी, विजय कटारे, सर्व संचालक, सचिव, सर्व कर्मचारी, सभासद, हितचिंतक, ग्रामस्थ. बुधवार दिनांक 14/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ एस ए मगदूम रॉयल सांस्कृतिक भवन कुंडल विटा रोड वलवडी फाटा.